बांबूच्या शेतात पेरूची आंतरपीक बाग, राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा येवल्यात यशस्वी प्रयोग. पारंपरिक शेतीला फाटा देऊन नव्या तंत्रज्ञानाची कास धरून आधुनिक शेती फायद्यात राहते हे वास्तव नव्या पिढीने जाणलं. याच पिढीचे वारस असलेले येवला तालुक्यातील अंदरसूल गावातील शेतकरी हरिभाऊ सोनवणे यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत एक प्रयोग केला आणि अवघ्या 8 महिन्यात यशस्वी करून 1 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी बांबूच्या शेतीत आंतरपीक म्हणून पेरूची बाग निर्माण केली. या शेतकऱ्याने राज्यातील पहिला सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. सदाबहार पेरूची जात असून 100 रुपये किलोच्या आसपास हा पेरू जात असल्यानं नक्कीच या शेतकऱ्यांनी ही बाग यशस्वी करून दाखवली. माझं 7 एकर क्षेत्र आहे, त्यापैकी 1 एकर मी बांबू लावला आहे. बांबू बलकोवा जातीचा आहे, त्यातच आंतरपीक म्हणून मी सदाबहार पेरू घेतला. हा 2 फुटावर आहे, बांबूचा अंतर 15x15 आणि पेरू त्यात 2 फूट आणि बांबूच्या सरीला सोडून 3 फुटावर स्वतंत्र पेरूची सरी आहे. सदाबहार पेरू आहे, म्हणजे थाई 11 पुढचे व्हरायटी. ही रोप मी 70 रुपयाला आणलं होतं आणि याचे 2000 झाडं बसले या क्षेत्रात. आता पेरू 7व्या महिन्यात पेरू चालू झाला आहे. दसऱ्यापासून मी पेरू सुरू केले, आतापर्यंत 7 ते 8 कॅरेट निघाले. एका कॅरेटमध्ये 20 किलो बसतो आणि सेंद्रिय पेरू असल्यामुळे 100 रुपयाच्या खाली पेरू गेलेला नाही. म्हणजे मागणी पण तेवढ्या प्रमाणात आहे, मी जेवढं माल काढतो तेवढा माझा खपतो आणि नाशिकलाच मी हा पेरू विकलेला आहे आणि घरगुती पद्धतीने जातो. या सेंद्रियसाठी जीवामृतचा प्लांट उभारला आहे मी. 6000 लिटर क्षमतेचा एनएरोबिक फुगा आहे, त्यामध्ये जीवामृत तयार होतं आणि पेरूला पाणी दिल्यानंतर ते जीवामृत मी देतो आणि जीवामृतमुळेच या गोडवा वाढला आहे. लोकनायक न्यूज